शहर में जलापूर्ति विभाग के कार्यरत कंट्राटी कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर आंदोलन शुरू किया। शहर के जलापूर्ति विभाग की जिम्मेदारी उज्जवल कंस्ट्रक्शन कंपनी को दी गई है और वो हमेशा चर्चा में रह रही है। इसी के तहत आज कंपनी के कंट्राटी कामगार, जिन्हें पिछले कुछ महीनों से तनख्वाह नहीं दी जा रही है, ऐसा इन कामगारों का कहना है। इन्होंने आज अपनी अन्य मांगों के संदर्भ में जलापूर्ति कार्यालय के सामने काम बंद आंदोलन शुरू किया। इस दौरान सीटीवी न्यूज प्रतिनिधि राजू अलो ने वैभव कर वहाँ पर मौजूद थे। तो सबसे पहले सुनिए कामगारों ने अपने मांगों के संदर्भ में क्या कहा, सोई उन्हीं की जुबानी। 3 महीने का थकित पेमेंट अजून पर्यंत मिळाला नाही। आम्ही पेमेंट मांगायला गेलो तो आज देतो उद्या देतो अशी टाळाटाळ करताय आम्हाला। आमचा पीएफ सुद्धा भरत नाही, कपात होता पीएफ पण भरणार नाही। 3 ते 3.5 वर्षाच्या आमच्या ओट्या नाही दिलेल्या आहे। आम्हाला 3-3 महिन्याचा पेमेंट नाही मिळणार तर आम्ही खायचं का? आम्ही घर कसं चालवायचं? हा ठेकेदाराला आम्ही विचारलं, ठेकेदार म्हणते हां चलताय देताऊ बघते जा रहा का, असं म्हणते ठेकेदार आम्हाला। आम्ही करायचं तर काय करा? आम्ही शासनाकडे बी गेलो, सुधीर भैया, हंसराज भैया, महानगरपालिका सगळ्याला आम्ही दिलेलं आहे निवेदन, पण अजूनपर्यंत आम्हाला कोणीच त्याचं काही हे दिलेलं नाही आहे। तरी आम्ही आज 23/7/2019 आम्ही पाणी पुरवठा बंद केलेला आहे। आम्ही जरी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तरी आम्ही पाणी पुरवठा चालू करणार नाही। इस दौरान नगरसेवक पप्पू देशमुख एवं शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे भी वहां पर पहुंचे और वहां पर मौजूद कंत्राटी कामगारों के साथ उज्जवल कंस्ट्रक्शन के योगेश समृद्ध से भी हकीकत जानने का प्रयास किया। इस संबंध में नगर सेवक पप्पू देशमुख ने कहा, उज्ज्वल कंस्ट्रक्शन मध्ये मागच्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा मागील 3 महिन्यापासून पगार दिलेला नाही, पगार थकित आहे। पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट नुसार दर महिन्याच्या 10 तारखेच्या पहिले बँक खात्यामध्ये पगार जमा करणे हे कायद्याने बंधनकारक आहे, पण कायदे धाब्यावर ठेवून हे सगळी कंपनी काम करत आहे। त्यासोबतच या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे पीएफ जमा करण्यात येत नाही, या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना किमान वेतन देण्यात येत नाही। सरसकटपणे या ठिकाणी प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करून कायदे धाब्यावर बसून ही कंपनी काम करत आहे। सी टी न्यूज के लिए हमारे विशेष प्रतिनिधि राजू अलोने के साथ वैभव रुवारकर की रिपोर्ट।